नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 50+4 म्हणजेच 54 निवडक सुविचाराचा संग्रह आपल्यासोबत शेअर करीत आहे. मित्रांनो, निवडक म्हटले की छान असणारच. मला खात्री आहे की हे विचार आपल्याला नक्की आवडतील. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून सर्व सुविचार वाचा. चला, स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की लोक तुमचे चाहते झाले पाहिजेत. आपला जन्म गर्दीत उभा राहिला नाही तर गर्दी करायला झालाय. आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी असते. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. कुणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. मी नंतर करेल असं कोणताच श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही. जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच येत नाही. लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवा. प्रत्येक समस्येच्या आत एक संधी आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात. ज्याला हरायची भीती आहे तो माणूस कधीच जिंकू शकत नाही. एक विजेता तोच हरणारा असतो ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो. विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिलं पाहिजे. आपण जिंकणारच या सुताऱ्याने कामाला सुरुवात करा. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही. आपली वेळ आपल्याच हातात असते, काटे तर फक्त घड्याळ्याचे फिरतात. मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात, कारणाने नाही. भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं. काही स्वप्न वयावर नाही तर जितीवर अवलंबून असतात. जगायचं असेल तर स्वतःचं वर्चस्व निर्माण करा. सगळ्यात मोठा सूल म्हणजे प्रचंड यश. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. रिस्क घेणेच सगळ्यात मोठी सुरुवात असते. माघार घेणे आणि कारणे देणे बंद करा. यश तुमच्यासोबत असेल. 10 गोष्टीमध्ये सामान्य राहण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये महान बना. मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो, कारण जंगलात निवडणूक होत नाही. जगताना असं जगायचं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे. वेळ पत्त्याचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एकटा तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही. इज्जत मागायची नसते, काम चांगले असले की ती आपोआपच मिळते. तुमच्यातली जिद्दच तुम्हाला सिद्ध करू शकते. इतके जिद्दी बना, तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसणार नाही. खूप वेळा खराब भूतकाळ असणारे लोक चांगले भविष्य बनवतात. गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्यांची गर्दी वाट बघेल. प्रयत्न कधीच वाया जात नाही. चुकीच्या दिशेने जात असलेल्या समूहासोबत जाण्यापेक्षा एकटे चालणे उत्तम. आपण हे जग बदलू शकतो असा वेळसर विचार जे लोक करू शकतात, शेवटी तेच लोक जग बदलतात. प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपतो. स्वप्न नेहमीच आबाळ एवढी असली पाहिजेत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणा नाही, वेळ बनावं लागतं. नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने आलेले हात वापरा. चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवावंच लागतं. मित्रांनो, हे विचार आपल्याला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा.
तसेच मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या मराठी संस्कार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे सुंदर सुंदर विचार वाचण्यासाठी धन्यवाद.